नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एकदा बँक निफ्टी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने मे महिन्याच्या एक्सपायरीला मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते, एफ आय डीआयच्या पोझिशन कशा पद्धतीने बिल्डअप झालेत, ऑप्शन चेनमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस झालेत, त्याचबरोबर फ्रायडेला जे मार्केटनं जबरदस्त रॅली दिलेली हे कुठल्या पार्श्वभूमीवर रॅली दिली होती, आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचबरोबर सोमवारी तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करणार आहोत आपण मित्रांनो या ठिकाणी डिस्कस करणार आहोत चर्चा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स देता, मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वप्रथम. आणि मित्रांनो, हे एक डिस्क्लेमर खूप महत्वाचं आहे, स्टॉक मार्केट हा एक खूप रिस्की गेम आहे, आणि त्यातल्या त्यात डेरिव्हेटिव्ह ऑप्शन मध्ये जी रिस्क आहे, तुम्हाला जरी सांगितलं जात असलं ऑप्शन बायरला लिमिटेड रिस्क आहे अनलिमिटेड प्रॉफिट आहे, हे 100% मित्रांनो चुकीचं आहे. ऑप्शन बायर साठी अनलिमिटेड रिस्क असते आणि लिमिटेड प्रॉफिट असतं, हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण की हिस्टॉरिकल प्रूव्ह झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एक गुंतवणूकदार असाल तर प्रत्येक माझा सांगितलेला ट्रेड घेण्यापूर्वी त्यातली रिस्क समजून घ्या. आणि दुसरं, माझा कॉल जरी किती जरी चांगले येत असले तरी कधीही त्या कॉलवर 20% जास्तीचं तुमचं कॅपिटल वापरू नका. आणि टाइम टू टाइम जे स्टॉप लॉस दिलेले असतात, ज्या सजेशन दिलेल्या असतात कॉल देताना, त्या फॉलो करा. किंवा बँक निफ्टीचे ज्या व्हिडिओ टाकतोय त्याचं जे लेवल्स टाकतोय त्या लेवल्स देखील तुम्ही काय करत जावा, नोट करून ठेवत जावा. तुम्हाला त्याचा ट्रेडिंग करताना जो आहे तो खूप चांगला बेनिफिट होत जाईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, दुसरा अजून एक, आपण जो टेलिग्राम चॅनल सुरू केला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, फक्त तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल, झिरोदा किंवा अपस्टॉक्सचं डिमॅट अकाउंट तुम्हाला आमच्या लिंक मार्फत काय करायचं, ओपन करायचं. आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर मला जस्ट सांगा मेसेज करून व्हॉट्सअपला की सर मी तुमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन केलं, तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी ऍड केलं. किंवा दुसरा अजून एक टेलिग्राम चॅनल आहे बाजार बोल, तो जॉईन करा. तिथं तुम्हाला स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग आणि बाकीचे मार्केट रिलेटेड खूप बाकीचे अपडेट जे असतात मी तिथं टाकत असतो, ते पण अपडेट तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, फ्रायडेला मार्केटमध्ये काय झालं होतं हे पहिल्यांदा समजून घ्या. काय म्हणतोय मी, फ्रायडेला मार्केटमध्ये काय झालं होतं, तर फ्रायडेला मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठी कॅन्डल जी आहे ती काय झाली या ठिकाणी तयार झाले, आणि पूर्णपणे बुलिश मारुबुजू टाईप कॅन्डल जी आहे ती काय झाली या ठिकाणी तयार झाले, हे पहिल्या लक्षात. आणि मित्रांनो, ही कॅन्डल अशा ठिकाणी झाली आहे जिथं बँक निफ्टीचा खूप मोठा हर्डल होता, खूप मोठा बँक निफ्टीचा रेझिस्टन्स होता. मित्रांनो, ह्या रेझिस्टन्सवरती काय झाले, ही पहिल्यांदा कॅन्डल तयार झाले, हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण कसं आहे माहितीये का, मार्केटला जर तुम्हाला समजायचं असेल आणि मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल मित्रांनो, तर मार्केट तुम्हाला जे सांगतंय, जे सिग्नल देतंय, जे डायरेक्शन द्यायला लागलंय, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात आल्या पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही जोपर्यंत मार्केटला समजून घेणार नाही, मार्केटला तुम्ही जोपर्यंत रीड करणार नाही मित्रांनो, तोपर्यंत तुमचा मार्केटमध्ये पैसा जो आहे तो त्या ठिकाणी बनणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. चार्ट मेक मनी इन मार्केट, काय चार्ट पैसा बनवतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा एक हर्डल होता 34,000, हा ऑप्शन रायटरचा खूप मोठा झोन होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा ऑप्शन रायटरचा झोन जो आहे तो मार्केटनं काल एकदम हेवी ओपन इंटरेस्ट चेंज नुसार काय केलं त्या ठिकाणी ब्रेक केला आणि मार्केट वरच्या साईडला येऊन क्लोज झाले. मित्रांनो, फ्रायडेचं मार्केटचं क्लोजिंग जर बघितलं तर फ्रायडेचं मार्केटचं क्लोजिंग कसं आहे, बँक निफ्टी जो आहे तो कितीला ओपन झाला होता, 33,559 बँक निफ्टी ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीनं जो लो तयार केला तो एक्झॅक्ट सेम लो होता, आणि त्यानंतर बँक निफ्टीनं जो हाय तयार केलाय तो ऑलमोस्ट 33,694 हाय तयार केलाय. आणि मित्रांनो, बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 4% मुवमेंट जे आहे ते अपसाईडला दिलेलं आहे. मित्रांनो, अजून एक मार्केटमध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे, त्याच्या अगोदर देखील एक कॅन्डल जी आहे ती काय झाली होती मार्केटमध्ये तयार झाली होती, हे पहिल्या लक्षात घ्या. ती पण 3.82% मार्केट वरती गेलं होतं, आणि आज पण काय मार्केट जे आहे ते, सॉरी, हा मागच्या वेळेला मार्केट ज्या वेळेला वाढलं होतं ते 1289 पॉईंट वाढलं होतं, आणि आज जे काल मार्केट वाढले ते ऑलमोस्ट 1272 पॉईंट वाढले. म्हणजे 1200 पॉईंट चे मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टीने काय केले तुम्हाला या ठिकाणी 2 ट्रेडिंग सेशनमध्ये दिलंय, आणि त्यातलं 3 ट्रेडिंग सेशनमध्ये थोडंफार मार्केटमध्ये जे आहे ते काय झालं होतं त्या ठिकाणी रिट्रेसमेंट जे आहे ते झालं होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीनं 4 ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो 7% अपसाईडला मुवमेंट दिले. बँक निफ्टीनं 7% मुवमेंट अपसाईडला दिली असेल, आणि हे मुवमेंट कधी दिले हे पहिल्यांदा समजून घ्या. मार्केटमध्ये जे सेलिंग आलं होतं हे 18% बँक निफ्टी करेक्ट झाला होता त्याच्या हायपासून, मिड फेब्रुवारीपासून. आणि त्यानंतर आता बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो हा जो रिव्हर्स गेलाय हा किती टक्के वरती गेलाय हे पहिल्यांदा समजून घ्या, 13% वरती गेलाय. म्हणजे 18% डाऊन आला, 13% हा बँक निफ्टी काय झाला या ठिकाणी आता वरती गेलेला आहे त्याच्या लो पासून, हे पहिल्यांदा समजून घ्या. हे खूप महत्वाचं, म्हणजे बऱ्यापैकी मार्केटचं ऑलमोस्ट 50% जे आहे ते रिट्रेसमेंट कम्प्लीट झालंय. म्हणजे डाऊन ट्रेंड जे आहे ते 50% आणि 50% वरती ज्या वेळेला एखादा स्टॉक जातो
इंडेक्स जातो त्यावेळेला तो ट्रेंड रिव्हर्सल समजला जातो. म्हणजे बँक निफ्टीचा जो डाऊन ट्रेंड आहे ह्याचा रिव्हर्सल जो आहे तो झालेला आहे असं समजायला काय हरकत नाही. मित्रांनो, तुम्ही फ्रायडेचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी मार्केटवरती बेरिश होतो. एफआयच्या पोझिशन बाकीच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि इथं ज्या पद्धतीनं ट्रेंड लाईन तयार होते आणि ह्या ट्रेंड लाईनवरून ज्या पद्धतीनं मार्केट मिड फेब्रुवारी पासून डाऊन ट्रेंडला येत होतं त्या पद्धतीने मला इथं माझा एक व्ह्यू होता की बाबा मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास जर ओपन झालं आणि खाली आलं तर एक शॉर्टला चांगली पोझिशन बनेल. पण एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं, ह्या ट्रेंड लाईनच्या वरती गॅप अप ओपन झालं आणि ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये गॅप अप ओपन होतं, एक महत्वाचा हर्डल मार्केट गॅप अप ओपन करून ज्या वेळेला क्रॉस करतं त्यावेळेला साहजिकच मार्केटमध्ये खूप मोठी रॅली जी आहे त्या साईडला काय होत असते येत असते आणि त्यानुसार एक्झॅक्ट ही रॅली जी आहे ती काय झाली फ्रायडेला आली होती हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, मी फ्रायडेला काय केलं होतं, आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्या टेलिग्राम चॅनलवर ऑलमोस्ट 3 बँक निफ्टीचे कॉल जे आहे ते काय केले होते त्या ठिकाणी दिले होते. 21 तारखेला बँक निफ्टीचे 3 कॉल दिले होते. बघा, बँक निफ्टीचा मी पहिला कॉल जो आहे तो कधी दिला होता, बँक निफ्टी 34,000 सी ऍड करायला सांगितलं होतं 9:15 आणि मित्रांनो 9:16 तर मी टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी 34,000 सी तुम्ही 355 बाय करा आणि तो मित्रांनो त्यानंतर 4 मिनिटांमध्ये 9:20 काय झाला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला हा सी आणि हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता. परंतु आपण हा प्रॉफिट जो ह्याच्यातला बुक केला होता हा कुठं बुक केला होता तर आपण हा ऑप्शन मित्रांनो 9:34 काय म्हणतोय मी 9:34 ह्या ऑप्शननं 413 हाय तयार केला होता आणि आपण 402 ज्या वेळेला हाय तयार केला होता म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला हा ऑप्शन जो आहे तो मी बाय करायला सांगितलं होतं. तुम्हाला कितीवरून बाय करायला सांगितलं होतं, सॉरी एकच मिनिट मी चेक, हा ऑप्शन मी 355 बाय करा म्हणजे ऑलमोस्ट 50 पॉईंटची मुवमेंट मिळायला काय केलं होतं त्या ठिकाणी बुक केलं होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर परत एक आणि दुसरं सगळ्यात मित्रांनो महत्वाचं काय ते सांगतो, तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर ऑप्शन चेन मध्ये कसे बदल व्हायला लागलेत, ऑप्शन रायटर कुठं आहेत, चेंज इन ओवाय कुठं व्हायला लागलाय, पोझिशनल ओवाय कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी 9:41 प्रॉफिट बुक करायला सांगितलं 9:35 टोटल सगळ्यांना आणि त्यानंतर मी 9:41 मेसेज टाकून सांगितलं होतं की 33,500 स्ट्रॉंग सपोर्ट तयार झाला बँक आणि त्यानंतर मी मित्रांनो 9 मिनिटांनंतर ऑप्शन चेन मधला एक खूप महत्वाचा बदल ट्रॅक केला होता, बदल जाणवला होता मला. ऑप्शन चेनचा जर तुमचा प्रॉपर स्टडी असेल, अभ्यास असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इझिली बँक निफ्टीमध्ये पैसा कमवू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीचे ऑप्शन चेन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही पैसा नाही कमवू शकत हे पहिल्यांदा लक्षात. तर त्यानंतर मित्रांनो काय झालं होतं या ठिकाणी, तर बघा मी 9:50 सांगितलं होतं की बाबा 33,800 आणि 33,600 ओआय ऍडिशन व्हायला आलं, इट्स मीन मार्केट टेक अ सपोर्ट या लेवलला. आणि मित्रांनो त्यानंतर काय झालं, हा मी गोष्ट ऑब्झर्व केल्या केल्या मी लगेच सांगितलं ओके नो प्रॉब्लेम, इथं मी एक पीई मला इथं घ्यायचा होता पण ऍक्च्युली तो ऍक्टिव्ह झाला नाही, बरं का, पीई वेट फॉर ऍक्टिव्ह 20 पॉईंटचा एसएल दिला होता पण हा पीई काय आपला ऍक्टिव्ह झाला नव्हता कारण ज्या पद्धतीचं मार्केटची मुवमेंट होती मला, कारण का मार्केट जरी वर गेलं असेल तर सेलिंग प्रेशर येईल म्हणून पीई दिला होता पण ऍक्टिव्ह झाला नाही त्यामुळे तो कॅन्सल म्हणून सांगितलं होतं. नंतर बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, बँक निफ्टी 33,900 सपोर्ट आहे, कितीला सांगितलं होतं मी 9:17 मित्रांनो तुम्ही एकदा क्रॉस चेक करा बँक निफ्टीच्या इंडेक्सच्या चार्टवर जावा स्पॉटवर आणि 9:17 बँक निफ्टी कुठं होता ते बघा आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की बँक निफ्टी 33,900 सपोर्ट आहे आणि ओवाय ऍडिशन जे आहे ते 1500% झालं होतं. ओवाय ऍडिशन किती टक्के झालं होतं, 1500% ओवाय ऍडिशन झालेलं, म्हणजे इथं पुट रायटर जे आहे पुट रायटरचं कन्व्हिक्शन खूप वाढलं होतं, पुट रायटर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी काय सांगितलं होतं, हा ऑप्शन जर परत ऍक्टिव्ह झाला बँक निफ्टी, हा सॉरी तो म्हणजे मार्केट तिथं सपोर्टच्या जवळ आलेलं होतं त्यामुळे मी हा परत बाय झाला तर खरेदी करायला पण सांगितलं होतं. त्यानंतर लगेच मी बँक निफ्टी 34,300 सी ऑप्शन 370 बाय करायला सांगितलं होता आणि हा सीई पण काय झाला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला आणि विशेषतः म्हणजे हा ऑप्शन टाकेपर्यंत 10 पॉईंट वर गेला होता. काय म्हणून सांगितलं होतं, 370 टाकेपर्यंत 10 पॉईंट वर गेला म्हणून सांगितलं होतं आणि स्टॉप लॉस बदलू नका खरेदी करा. मित्रांनो तो नंतर बरोबर एक्झॅक्ट मी जिथं बाय सांगितलं होतं तिथं आला, त्याच्या खाली पण थोडाफार गेला, ऑलमोस्ट एसएलच्या जवळ 3 ते 4 पॉईंट गेला पण एसएल आपला हिट झाला नाही हे पहिल्या लक्षात. म्हणजे मित्रांनो एक तुम्हाला इथं खूप मी मॅजिक सांगतो मार्केटचं किंवा एक सिक्रेट सांगतो, मित्रांनो तुमचा बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंटचा 25 पॉईंटचा जर एसएल असेल आणि तो जर हिट होत नसेल 20-25 मिनिटं 15 मिनिटं तर समजा तुम्ही एकदम राईट ठिकाणी एंट्री घेतलंय. आणि मित्रांनो तुमचा 20 पॉईंटचा 25 पॉईंटचा जर एसएल हिट होत असेल तर समजा तुम्ही 100 पॉईंटचा जरी बँक निफ्टीवर
एसएल लावला तर तो एसएल पण तुमचा गॅरंटेड हिट होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे 20 पॉईंटच्या वरती एसएल लावू नका. मी टाइम टू टाइम सांगितलं होतं की बाबा एसएल तुम्ही चेंज करू नका आणि एक वेळ जरूर तुमचा एसएल हिट झाला. मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागत झालेल्या गोष्टी सांगायला होती म्हणजे मी तुम्हाला बँक निफ्टीचा माझा प्रीमियम ग्रुप जर तुम्ही जॉईन केला तर तिथे तुम्हाला नेमकी काय माहिती मिळते हे कळणार आहे. तर मी काय सांगितलं होतं एक वेळ जरूर तुमचा एसएल हिट होईल परंतु हा ऑप्शन खूप वाढण्याची शक्यता मी त्याच वेळेला सांगितलं. आणि मित्रांनो परत एंट्री घ्यायची मिळाली तर परत एंट्री घ्या एसएल हिट झालं नो टेन्शन. मित्रांनो त्याच वेळेला मी हा बँक निफ्टीचा चार्ट शेअर केला. मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये असंच कॉल दिले जात नाहीत नुसतं घ्या ऑप्शन घ्या खरेदी करा नो. आपलं असं नाही प्रॉपर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं लॉजिक सांगतोय त्याच्या पाठीमागचं सपोर्टिंग मटेरियल सांगतोय की बा इथं ओआय एडिशन व्हायला हे सपोर्ट आहे तिथे ह्या ऑप्शन चेनमध्ये गोष्टी चेंज झाल्यात हे तुम्हाला कुठलाही टेलिग्राम चॅनलमध्ये सांगण्यात येणार नाही हे पहिल्यांदा लक्षात येईल. आणि माझ्या माहितीनुसार मराठीतल्या तर कुठल्याच टेलिग्राम चॅनलवर कुणी सांगणार नाही तुम्हाला गोष्टी हे मी तिथं काय केलं सांगेल. आणि हा चार्ट शेअर केला होता आणि ह्याच्यावरती बँक निफ्टी 34,000 च्या 100 च्या वर गेलं बँक निफ्टी कुठे गेलाय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि हा ऑप्शन पण मित्रांनो हा जो आपण ऑप्शन बाय केला होता त्या 34,300 सी ह्या सी न पण ऑलमोस्ट आपण साधारणतः 370 ते 412 हाय केला इथं साधारणतः 40 पॉईंटची मुवमेंट मिळाली का. मी इथं पण प्रॉफिट बुक करायचं आहे होतं एक्झिट करायचं आणि तिथं लोकांनी प्रॉफिट बुक करून काय केलं एक्झिट केलं तर मी दोनच कॉल दिले. आणि माझं एक वैशिष्ट्य मी माझा टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तर तुम्हाला डेली 2 ते 3 गॅरंटेड 11:00 च्या अगोदर 12:00 च्या अगोदर प्रॉफिट लॉस मध्ये मी काय करेल तुम्हाला बाहेर काढेल त्यानंतर. आणि तुम्ही जर नेट काम केलं तर नेट प्रॉफिट मध्ये राहिले एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके हे झालं बऱ्याच गोष्टी झाल्या. आता पाठीमागचा तुम्ही म्हणणार सर आम्हाला पुढचं सांगा तर पुढचं बघा काय सांगतं. मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एफआय जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांच्या पोझिशन मार्केटमध्ये काय असतात हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तुम्ही जोपर्यंत या लोकांना मार्केटमध्ये समजून घेणार नाही ह्या स्मार्ट प्लेअरला तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही पहिल्यांदा. मित्रांनो पाठीमागच्या 15 ते 20 दिवसाचं मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं आणि मार्केटचं जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल एफआयच्या पोझिशन बघा. एफआय जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मित्रांनो कमी अधिक प्रमाणात काय म्हणतोय मी कमी अधिक प्रमाणात ऑलमोस्ट फेब्रुवारी महिन्यापासून इंडेक्स वरती किंवा त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या शॉर्ट आहेत. सातत्यानं त्यांनी पैसा काढून घेतलाय पैसा 2-3 दिवस काढून घेतात परत टाकतात 2-3 दिवस पैसा टाकतात परत काढून घेतात. म्हणजे विशेषतः एप्रिल महिन्यापासून जर बघितलं तर जवळपास बऱ्याच तुम्हाला रेड कॉलम तयार होताना दिसून येतो. मग आता हे काय समजायचं कालचं मार्केटमधलं मित्रांनो बाईंग फक्त 510 कोटीचं आहे. मग 510 कोटी रुपये जर त्यांनी मार्केटमध्ये टाकले असतील तर मार्केट बँक निफ्टी 4% वर गेला का गेला वर. तर मित्रांनो ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे मार्केटमध्ये इंडेक्स वरती ज्या शॉर्ट पोझिशन होत्या ऑप्शन मध्ये ज्या शॉर्ट पोझिशन होत्या त्यातलं बऱ्यापैकी शॉर्ट जे आहेत मे एक्सपायरीचं पाठीमागच्या वीकमध्ये एक दिवशी जे 1200 पॉईंटची मुवमेंट आली होती आणि कालची 1200 पॉईंट मुवमेंट त्या दोन टाइम मध्ये बऱ्यापैकी जे सेल पोझिशन करण्यात आले होते शॉर्ट होते ते कव्हर करण्यात आले त्यामुळे मार्केटमध्ये रॅली आले. बघा त्या ज्या आदल्या दिवशी ज्यावेळेला इथं मार्केट ह्या दिवशी बँक निफ्टीमध्ये आय थिंक 1200 पॉईंटची रॅली आली होती बरोबर आहे इथं सॉरी या ठिकाणी रॅली आली होती 17 तारखेला ही रॅली आली होती 17 तारखेला बँक निफ्टी 1200 पॉईंटनं काय झालं तर वर झालं. आणि मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा मला इथं 3000 कोटी रुपयाचं सेलिंग अपेक्षित आणि एक्झॅक्ट त्या दिवशी 2200 कोटी रुपयाचं सेलिंग आलं होतं. म्हणजे बघा इथं सगळे शॉर्ट कव्हर झाले आणि काल देखील काही शॉर्ट राहिलेले कव्हर केले असतील आणि थोडेफार फ्रेश लॉंग पोझिशन जे आहे त्यांनी इंडेक्स वरती वगैरे घेतलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एफआयचा जर पॅटर्न बघितला आणि मित्रांनो हे पाठीमागच्या 1.5-2 महिन्यापासून जर एफआय जर सेलिंग करत असतील आणि समजा त्यांनी जर इथं शॉर्ट कव्हर केले असतील आणि इथं जर त्यांनी लॉंग बिल्डअपला जर सुरुवात केली तर बँक निफ्टी तुम्हाला ऑलमोस्ट 39,000 पर्यंत घेऊन जाऊ शकतो पुढल्या 10 ते 12 दिवसात. काय म्हणतोय मी कारण हे शॉर्ट कव्हर झालेत जस्ट लॉंग पोझिशन जर त्यांनी घेतल्या तर बँक निफ्टी ऑलमोस्ट तुम्हाला 39,000 पर्यंत वरती घेऊन जाऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा जर त्यांनी लॉंग पोझिशन घेतल्या नाहीत त्यांनी जर आहे अशा पोझिशन त्यांच्या होल्ड केल्या किंवा फ्रेश हे कॉन्ट्रॅक्ट क्लोज करून जर फ्रेश कॉन्ट्रॅक्ट जर शॉर्ट केली तर समजा मार्केट ह्याच्या कालच्या हायच्या वरती पण बँक निफ्टी जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर बघा मी बँक निफ्टीचं तुम्हाला आता प्रॉपर माहिती सांगतो बँक निफ्टीमध्ये काय करायचंय कुठं आपल्याला ट्रेड टाकायचा काय करायचंय. तर मित्रांनो मी डेली कॅन्डलवर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. आता बघा बँक निफ्टीसाठी ओवायचा ऑप्शनचा जर सपोर्ट बघितला मे एक्सपायरीचा तर आता हा सपोर्ट जो आहे तो वरच्या साईडला आलाय. हा साधारणतः 34,000 ही जी रेंज आहे मित्रांनो हा आता सपोर्टचं काम करणार. काय म्हणतोय मी हा 34,000 जो आहे कारण का 34,000 हा खूप मोठा सपोर्ट असणार आहे मार्केटसाठी.
आता मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी 34,000 खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आता तुम्हाला बँक निफ्टीवर बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. बघा, मार्केटमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा ब्रॉड व्ह्यू, मोठा व्ह्यू, आणि त्यानंतर छोट्या व्ह्यू वर काम करा. तुमचा व्ह्यू जर छोटा बेरिश असेल तर तिथे तुम्ही काम नाही करू शकत मार्केटमध्ये. तर पहिल्यांदा काय समजा, 34,000 हा ओवायचा ऑप्शन बेस आहे आणि हा खूप मोठा जो रेजिस्टन्स होता हा सक्सेसफुली काय केलाय, मार्केटनं क्रॉस केलाय. मित्रांनो, उद्यासाठी ट्रेड करताना आपल्यासाठी हा हाय महत्वाचा आहे, कालचा बँक निफ्टीचा हाय. उद्या बँक निफ्टी ओपन कुठं होतं हे खूप महत्वाचं, उद्या म्हणजे मंडेला मार्केट ओपन कुठं होतं हे खूप महत्व. समजा मंडेला जर मार्केट खूप गॅप ऑफ ओपन झालं 300-400 पॉईंट, तर तिथं आपल्याला मंडेला ट्रेड टाकायला अपॉर्च्युनिटी नाही. हे पहिला लक्षात, तिथं कुठल्याही परिस्थितीत ट्रेड टाकू नका 300-400 पॉईंट गॅप ऑफ. आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो मार्केट असं मोठ्या 1,000-1,200 पॉईंट वरती जातं, त्यावेळेला साहजिकच एफआयज ला त्यांच्या पोझिशन जर क्लोज करायचं असेल, थोडंफार प्रॉफिट बुक करायचं असेल, तर ते मार्केटला स्टॉक फ्युचरद्वारे वरती घेऊन जातात आणि ते गॅप ऑफ ओपन करतात. आणि गॅप ऑफ ओपन झालं का इंडेक्स मधलं काय करतात ती लोक, प्रॉफिट बुक करतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे जर रिपीटेशन सोमवारी झालं, मार्केट 300-400 पॉईंट जर गॅप ऑफ ओपन झालं 1%च्या आसपास, तर तिथं आपल्याला लवकर अपॉर्च्युनिटी नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे मोठा ब्रॉडली व्ह्यून काय करतोय मी पहिल्यांदा सांगतोय. मित्रांनो, दुसरं अजून एक मार्केटमध्ये खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर काम करायचं, तर मार्केटमध्ये इथे एक लेवल आहे मित्रांनो. काय लेवल आहे ते बघा. ही लेवल अशी आहे जी साधारणतः 35,000 ही जी लेवल आहे, हा एक महत्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी आता इथं. कारण का पाठीमागे मार्केट ज्या वेळेला मित्रांनो या रेंजवरून, ज्या वेळेला मार्केट खूप वेळ इथं 35,000 लेवल होल्ड केली होती आणि ज्या वेळेला मार्केटनं 35,000 ब्रेक केला, त्यानंतर मार्केटमध्ये 1,000-1,200 पॉईंटची मुवमेंट खूप फास्ट आली होती. मित्रांनो, त्याच गोष्टीचं रिपीटेशन परत होणार आहे. समजा मार्केटनं जर ही रेंज उद्या 35,000 ब्रेक केली, काय म्हणतोय, मार्केट 34,600 क्लोज झालंय, 34,600 ही क्लोज प्राइस आहे, आणि मार्केट जर समजा 35,000 वरती जर निघालं आणि तिथं जर मार्केटमध्ये जर ऑप्शन सेलरचं कन्व्हिक्शन नसेल कॉल रायटरचं, तर बँक निफ्टी तुम्हाला मित्रांनो जरूर ह्या आठवड्यामध्ये इकडं येताना दिसेल, ऑलमोस्ट 36,000 येताना दिसेल, 36,100 बँक निफ्टी येतात. ओके, हा ट्रेड एकदा बँक निफ्टी 35,000 वर आला गा, हे 1,015 पॉईंटची मुवमेंट आहे. हे 1,600 पॉईंटची मुवमेंट फक्त 1-2 ट्रेडिंग सेशन मध्ये, हे लिहून ठेवा, 1-2 ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी हा सगळा एरिया काय करणार आहे, कव्हर करणार. का? कारण का हिथं जे शॉर्ट केले होते लोकांनी, हे खूप सेलरचा एरिया होता, म्हणजे हा सपोर्ट होता ऍक्च्युली, आणि हा सपोर्ट ब्रेक करून मार्केट खाली होतं. मग आता हा तो रेजिस्टन्स होता, खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, आणि हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर तेवढ्याच ताकदीनं मार्केटनं क्रॉस केला आणि त्यांना जर एफआयच्या सपोर्ट मिळाला, तर डेफिनेटली बँक निफ्टी 36,600 या आठवड्यामध्ये जाईल किंवा पुढल्या नेक्स्ट 1-2 आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर बँक निफ्टीसाठी नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते 37,200 असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे 37,700 किंवा इव्हन एफआयचं मगाशी सांगितलं त्यांचं बाबा बाईंग जर झालं चांगलं, तर 39,000 पण बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे हा एक ब्रॉड व्ह्यू आहे. आता ब्रॉड व्ह्यू वरती आपल्याला शॉर्ट पोझिशन ठेवायची नाही, बाय ऑन डिप, म्हणजे प्रत्येक फॉलमध्ये मार्केटमध्ये काय करायचं, तुम्हाला बाईंग करायचं. आणि ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तर एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, ह्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. काय म्हणतोय मी, एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. हे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कुठलं आहे, तर 9 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज गेम चेंजर असणार. एक शॉर्ट टर्म, एकच मिनिट, 9 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते काय असणार आहे, या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाचं असणार. म्हणजे एक्झॅक्ट मार्केट जे काल वर गेलं हे 9 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरून वर गेलं, हे पहिल्या लक्षात. हे दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे, एकदम शॉर्ट ज्याला म्हणतो आपण, हे एक मुव्हिंग एव्हरेज पण लक्षात ठेवा तुम्ही. काय म्हणतोय मी, 7 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, 7 डे पण ऑलमोस्ट त्याच ठिकाणी. म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये जोपर्यंत मित्रांनो 7 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज आणि 9 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेजच्या बँक निफ्टी खाली जात नाही, तोपर्यंत तुम्ही मोठ्या व्ह्यू वरती बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशनचं डोक्यात घेऊ नका. बाय ऑन डिप, म्हणजे जिथं जिथं ऑप्शनचा बेस आहे तिथं मार्केट खाली आलं का बाईंग करा तुम्ही. हे म्हणजे ब्रॉडली व्ह्यू ने हे सांगतोय मी तुम्हाला सगळं. दुसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट मित्रांनो, आता आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, म्हणजे मंडेला जर पोझिशन घ्यायचं असेल ह्याच्यामध्ये, तर ही पोझिशन कुठून आणि कशी बनते हे पहिल्यांदा समजून. हा ब्रॉड व्ह्यू झाला ह्या वीक साठी तुम्हाला काम करण्यासाठी. त्या ब्रॉड व्ह्यू साठी काय असेल तुम्ही लेवल समजून. मित्रांनो आपण काय करू, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला जर मार्केटला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम वरती काम करावं लागेल मार्केटमध्ये. हे पहिल्यांदा
मोठ्या टाइमफ्रेमवर जर बघितलं, आता बघा अजून एक इथं खूप महत्वाचा पार्ट आहे, हे बँक निफ्टीमध्ये जी रॅली आली घेतली ती कशामुळे आली राहिली, तर ह्याच्या पाठीमाग मेन जो गेम होता तो एसबीआयचा होता. एसबीआयचा मेन गेम होता. एसबीआय बँकेचे क्वार्टरली रिझल्ट आल्यानंतर ही रॅली आली होती. मग समजा सोमवारी जर एसबीआय बँकेमध्ये जर प्रॉफिट बुकिंग झालं तर बँक निफ्टी खाली येणार आहे हे पहिल्या लक्षात घ्या. पण खाली जरी बँक निफ्टी येणार असेल तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मग शॉर्ट पोझिशन कुठं बनते छोट्या टाइम फ्रेमवर? तर मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी ह्या रेंजच्या खाली क्लोज होत नाही, बघा एक रेंज आहे. कुठली रेंज आहे? 34,147 ते 33,943 ह्या रेंजच्या खाली सोमवारी बँक निफ्टी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही शॉर्ट पोझिशन बँक निफ्टीवर एनी हाव घेऊ नका. आणि ह्या एरियामध्ये तुम्हाला बँक निफ्टी जरूर ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही जर मार्केट ह्या रेंजमध्ये येऊन थांबताना दिसलं, ही रेंज जर मार्केट होल्ड करत असेल मार्केट ओपनिंग नंतर, ही 34,147 ते 33,943 ह्या रेंजमध्ये जरूर तुम्ही बाईंगचा विचार करा. लॉंग जावा बँक निफ्टीवर, काही देखील तुम्हाला इथं अडचण नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी? इथं तुम्हाला कुठलीही अडचण नाही हे पहिल्यांदा लक्षात. समजा बँक निफ्टीनं जर मंडेला 34,720 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर जरूर बँक निफ्टी तुम्हाला 34,980 ते 35,020 पर्यंत घेऊन जाईल. काय म्हणतोय मी? ह्या लेवल लिहून ठेवा तुम्ही, नोट करून ठेवा मी काय सांगतोय. बँक निफ्टी जर मंडेला 34,720 वरती जर गेला ट्रॅव्हल करायला जर सुरुवात केली बँक निफ्टीनं तर बँक निफ्टीचं पहिलं टार्गेट जे आहे ते तुमचं काय असणार आहे? 34,980 हे टार्गेट असणार आहे. किंवा हे सेम टार्गेट 35,020 पर्यंत जाण्याची शक्यता. म्हणजे ह्या 40-50 पॉईंट मधून बँक निफ्टी रिव्हर्सल मारेल पहिल्यांदा लक्षात. आणि समजा बँक निफ्टी जर ह्याच्या वरती गेला, कशाच्या वरती? 35,060 जर वरती निघाला तर जरूर बँक निफ्टी तुम्हाला 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट इझिली देईल आणि खूप कमी टाइम फ्रेम मध्ये देईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल, शॉर्ट पोझिशन नकोच. म्हणजे जोपर्यंत 33,943 खाली बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये शॉर्ट पोझिशन घेऊ नका. आणि समजा बँक निफ्टी मध्ये जर शॉर्ट पोझिशन बनलीच 33,943 खाली तर बँक निफ्टी फक्त इथंपर्यंत येईल, 33,634 पर्यंत येईल, ह्याच्या खाली बँक निफ्टी मंडेला जाणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझी तुम्हाला एक सर्वांना विनंती आहे की बघू आपला हा व्हिडिओ किती लोक शेअर करतात, काय करा, जरूर हा व्हिडिओ शेअर करा. चांगल्या दर्जाचा व्हिडिओ आहे, आपल्या मराठी बांधवापर्यंत तुमचे जे फ्रेंड असतील, तुमचे जे रिलेटिव्ह असतील, तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या सोशल मीडियाच्या सर्कलमध्ये जी लोक बँक निफ्टी ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात त्यांना अशी दर्जेदार चांगली माहिती जरूर तुम्ही पोहोचवा. तुमचं पण कल्याण होईल, त्यांचं पण कल्याण होईल, सर्वांचं सार्थक होईल. कारण चांगलं नॉलेज शेअर करायला कधीही अडचण नाही हे पहिल्या लक्षात घ्या. ओके, धन्यवाद, थँक्यू. भेटू आपण परतच्या व्हिडिओमध्ये. ह्या लेवल ज्या सांगितल्या त्या लेवलवरती जरूर तुम्ही प्रॉपर पद्धतीने ट्रेड